मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते असून सर्वांना पुढे घेऊन जाणारे आहेत. काही लोक आता गल्लीबोळात फिरत आहेत. पहिले मोठमोठ्या सभा घ्यायचे, परंतु आता 500 लोक सुद्धा त्यांच्या सभेसाठी येत नाही ही परिस्थिती आहे. कारण जनता आता शिंदे साहेबांसोबत आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज धळगाव येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात बोलताना सांगितले. एक अपेक्षा आहे की हा माणूस जो आहे हा प्रामाणिक आहे, हा माणूस जो आहे हा माणूस आपल्या पक्षाला जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम करेल, आपल्या कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा असा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी बसला. आज काही लोक जे आहे ते महाराष्ट्रभर फिरत आहेत सभा घेत. अगोदर मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, अगोदर मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, पण आज गल्लीबोळामध्ये फिरताना जे आहे हे 500 लोक जमवायला देखील नाकी नऊ त्या ठिकाणी येत आहेत. अशी परिस्थिती जी आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने जी आहे ती त्यांची या ठिकाणी करून ठेवलेली. अगोदर त्यांना वाटायचं एवढ्या मोठ्या सभा होतात. अरे सभा करणारे लोक जे आहे ही सगळे शिंदे साहेबांबरोबर आहे, तुमच्या बरोबर कोण राहिलेलं आहे त्या ठिकाणी, तर सभा तुमच्या मोठ्या होतील. 500 लोक पहिला दराला एवढा मोठा 5,000-10,000 त्याच्या खाली नाही ना, 20-25,000 खाली नाही, 25,000 खाली नाही. आज 250 माणसं 500 माणसं हा चावडीवरती जाहीर सभेवरून चावडीवर यायला लागले. या मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या जनतेसाठी वेगवेगळे निर्णय या सरकारने घेतले आहेत. कानाकोपऱ्यातील भेटायला येणाऱ्या नागरिकांना मुख्यमंत्री खाली हात जाऊ देत नाही, दिवस रात्र जनतेसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी भेटली आहे ती प्रामाणिकपणे सार्थ ठरवत आहेत. कोरोना सारख्या कठीण काळात काही लोकांनी घरात बसून खोटे आश्वासनं दिलेत, परंतु एकनाथ शिंदे तेव्हा मंत्री होते, त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट रुग्णालयात जाऊन नागरिकांची विचारपूस केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकनाथ शिंदे पोहोचत आहेत, विविध योजनांच्या माध्यमातून जनतेसाठी योजना राबवित आहेत. आज महिलांना 50% मोफत प्रवास देण्यात येत आहे, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्यात येत आहे, 75 वर्षावरील नागरिकांना एसटीत मोफत प्रवास दिला जात आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री वयोश्री योजना आणणार आहेत, अशा प्रकारे या सरकारचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावापर्यंत पोहोचण्याचं काम जे शिंदे साहेब या ठिकाणी करतात. आज महिला या ठिकाणी बसले, त्या महिलांना देखील बसमध्ये जे आहे हे 50% मध्ये मोफत प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी देण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांना पीक विमा असेल 1 रुपयामध्ये, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरायचा आहे आणि पीक विम्याचे पूर्ण पैसे जे आहेत हे सरकार त्या ठिकाणी भरत. ज्येष्ठ नागरिकांना 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे पूर्णपणे मोफत जे आहे ते त्या ठिकाणी बसमध्ये प्रवास. पण आता आपण पुन्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणली, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या वयोश्री योजनेमध्ये 65 वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे थेट डीबीटीच्या माध्यमाने जे आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये थेट टाकण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार. त्याचा GR या ठिकाणी निघाला, काही दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होईल. या ठिकाणी आपणही जे वयोश्रीचे जे आहे ते कॅम्प या ठिकाणी रघुवंशी साहेब या ठिकाणी लावावे, जेणेकरून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे त्यांना कानातली मशीन असेल, डोळ्यात चष्मा असेल, काठी असेल, मानेचा पट्टा असेल, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता जी आहे ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी लागते. तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी ज्या आहे हे त्या ठिकाणी आता तिकडे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत ते सगळी चर्चा करतात, आम्हाला आवश्यकता नाही. ज्येष्ठ नागरिक बोललं की 65 वगैरे आता खूप, तेच बोलतो 65 वर्ष वाटतं का, तेही त्याच ऊर्जेने क्षमतेने आपण सगळे लोक काम करतात. ज्याला आवश्यकता आहे त्याला मी म्हणतोय, तुम्ही ते 3,000 रुपये नाही घेतले दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये टाकले तरी पण चांगलं आहे, तेवढा दुसऱ्या लोकांना फायदा त्याचा होईल. लगेच चल बिचल जी याचे चालू झाले. पण या ठिकाणी असे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय. मगाशी या ठिकाणी सांगण्यात आलं की हा मुख्यमंत्री जो आहे दिवस रात्र या ठिकाणी काम करतो. वर्षा ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय राहतात त्या ठिकाणी तळागाळातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकाला भेटण्याचं काम देखील जे आहे ते मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतात. आम्ही सगळे त्या ठिकाणी जे लोकांना त्या ठिकाणी भेटण्याचं काम करतो. कोणीही जो आहे तो बाहेरून जर आला लांबून
तर त्या ठिकाणी जर तू परत त्याला एवढ्या लांबून हजारो किलोमीटर आल्यानंतर पुन्हा त्याला जे आहे खाली आत त्या ठिकाणी परत जे आहे ते वर्षावरून जावं लागत नाही. पण गेल्या 2.5 वर्ष अगोदर 2.5 वर्ष आपण असाही मुख्यमंत्री पाहिला की तो घराच्या बाहेर जो आहे तो कधीच त्या ठिकाणी निघाला नाही. कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती, कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती त्यावेळेस. जे आहे हे लोकांना जे आहे आपल्या नेत्याकडून जे आहे ती अपेक्षा त्या ठिकाणी होती. पण त्या ठिकाणी आपल्या म्हणजे नेता तर ठीक आपला नेता होता पण या महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात प्रमुख पद जे आहे हे त्यांच्याकडे होतं. आणि तेव्हा काय केलं, तेव्हा 2.5 वर्ष जे आहे हे घरात बसले आणि त्या ठिकाणी जे आहे हे फक्त कोरडी आश्वासनं देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, अमुक ठेवा, तमुक ठेवा, असाही मुख्यमंत्री आपण पाहिला की जो घराच्या बाहेर जेव्हा लोकांना सगळ्यात जास्त आवश्यकता होती कोविडमध्ये तेव्हा ते बाहेर पडले नाही. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेव्हा मंत्री होते तेव्हा पीपीई किट घालून जे आहे ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा जी आहे ती त्या ठिकाणी केली नाही, असा हा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लाभतो. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, इथे निसर्गाचे सौंदर्य आहे, या भागाचा विकास व्हायला पाहिजे असे आमचे मत आहे. तोरणमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण येथे आहे, पर्यटन विभागाच्या मार्फत इथला विकास साधला जाईल. पर्यटन विभागाच्या मार्फत इथला विकास झाला तर मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी आज मुंबई जाण्याआधीच 8 कोटीचा निधी तोरणमाळ विकासासाठी देण्यात येईल अशी घोषणा देखील श्रीकांत शिंदे यांनी केली. येथे जमलेली गर्दी पाहता ही आमच्या कामाची पावती आहे हे स्पष्ट दिसते. हे मुख्यमंत्री जनतेसाठी काम करीत आहेत आणि भविष्यात देखील करत राहतील असे देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले. पण आज आपल्याला एवढंच सांगतो मी, आज आपला हा आदिवासी बहुल भाग आहे, आज या ठिकाणी जे आहे हे निसर्गाने नटलेलं सौंदर्य जे आहे या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी जे आहे ह्या पूर्ण भागाचा जो आहे हा विकास झाला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमाने जे आहे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. त्या देखील मगाशी मला रघुवंशी साहेब त्या ठिकाणी सांगत होते की पर्यटन जर विकास या ठिकाणी झाला तर आमच्या आदिवासी बांधवांना जो आहे तो या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होते.